आजरा इथल्या उचंगी प्रकल्पग्रस्त आक्रमक होत लाठ्या काठ्या घेऊन काम बंद पाडत वाहन परत पाठवण्यात आली. अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात काम बंद करा असा दमही देण्यात आलाय. आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे गेले 22 वर्ष संकलन आणि दुरुस्तीचं काम झालेलं नाही, त्यामुळे धरणग्रस्त आक्रमक झाले. ज्या ठिकाणी धरण प्रकल्प सुरू आहे तिथं धावघेत सुरू असलेलं काम बंद पाडण्यात आलंय. पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात असतानाही धरणग्रस्त आक्रमक होत वाहनं परत पाठवण्यात आली. जीव गेला तरी बेहतर, आता मागे जाणार नाही असा प्रशासनाला इशारा देण्यात आला. ज्या प्रकारे आंबे ओहोळ धरणाचं काम पोलीस बंदोबस्त करण्यात आलं त्याप्रकारे आता उचंगी काम करू देणार नाही. आधी आमचं पुनर्वसन मगच धरणाचं काम हा शासनाचा नियम असतानाही आमच्यावर असा अन्याय होत असल्याचं इथल्या धरणग्रस्तांनी खंत व्यक्त केली आहे. ज्या ज्यावेळी धरणाचं काम सुरू केलं जातं त्या त्यावेळी धरणग्रस्त आक्रमक होतात. त्यांनी धरणाचं सुरू असलेलं काम बंद पाडलंय, त्याचबरोबर संकलन दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याशिवाय धरणाचे उर्वरित काम करू देणार नसल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन चव्हाण यांनी. आजरा तालुक्यामध्ये धरणग्रस्त आज आक्रमक झालेले, त्यांनी काट्या वगैरे घेऊन ज्या मशनरी होत्या त्या बंद पाडल्या. आपल्याबरोबर बोलण्यासाठी पवरट जाधव म्हणजे त्यांचे नेते आहेत, काय सांगणार, कशामुळे आज तुम्ही आक्रमक? आज उत्संगी धरणातल्या धरणस्थळावर महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्प शेतकरी परिषदेच्या नेतृत्वाखाली चापोळे, चिऊर आणि चितळेमधल्या स्त्री पुरुषांनी धरण असताना मोठ्या संख्येनं जमून जे खरं तर ठरलेलं नव्हतं त्या घरभरणीच्या कामाला परस्पर कृष्णागोरेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवात केल्यामुळं त्याची प्रतिक्रिया म्हणून धरणग्रस्तांनी हे आजची घरभरणीचं काम बंद पाडलेलं आहे. सन्माननीय मंत्री महोदय, माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत जी काही 15 दिवसापूर्वी कोल्हापुरात बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे असं ठरलेलं होतं की धरणाच्या घरभरणीला सुरुवात करण्याअगोदर उचंगीचे जे काही पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न आहेत, मग ते 65% रक्कम भरून घ्यायचे काही खातेदार राहिलेले आहेत, ज्यांचं निर्वाह क्षेत्राचं निमित्त करून ज्यांना जमीन नाकारलेले आहे त्यातल्या काही 8 खातेदारांचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवलेला आहे, तो प्रस्ताव मंजूर होणे नसू दे. राहिलेली जमीन शिल्लक कसण्यासाठी जे काही डाव्या तीरावरनं रस्ता काढायचा आहे त्या रस्त्याचं काम सुरू करणं असू दे. 150 घरांचं पेमेंट मिळणं असू दे. या सगळ्या प्रश्नांचा निकाल लागल्याशिवाय घरभरणी करायची नाही. धरणाच्या साईटवर जी काही आनुषंगिक साफसफाईची कामं आहेत तीच कामं करायला परवानगी द्यावी असं व्यवस्थित त्या बैठकीमध्ये ठरलं असताना सुद्धा कृष्णापुरीच्या अधिकाऱ्यांनी साईटवर घरभरणीच्या कामाला सुरुवात केली आहे हे दुसरं तिसरं काही नसून हा धरणग्रस्तांचा विश्वासघात आहे. जे बैठकीमध्ये ठरलं, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जे ठरलं ते सुद्धा जर या अधिकारी पाळत नसतील तर मग धरणग्रस्तांनी कुणावर विश्वास ठेवायचा? त्यामुळं आजरा तालुक्यातच आंबेवळ धरणग्रस्तांचा ज्या पद्धतीने विश्वासघात करून पाणी तुंबवलं गेलं त्या अनुभव लक्षात घेऊन उचंगीच्या धरणग्रस्तांनी आजची भूमिका घेतलेली आहे की घरभरणीचं काम तातडीनं बंद करायला पाहिजे. आमच्या पुनर्वसनाचे जे प्रश्न गेले 7-8 वर्ष आम्ही मांडत आलेलो आहोत, साधे साधे प्रश्न आहेत, ते प्रश्न मार्गी लावल्याशिवाय घरभरणीच्या कामाला सुरुवात करू नये असा निर्धार आजच्या धरणग्रस्त मोर्चानं या ठिकाणी व्यक्त केलेला. आपल्याबरोबर काँग्रेस नेते होते जाधव साहेब, एकच म्हणणं आहे धरणग्रस्तांचं आणि नेत्यांचं, जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत घरभरणी करून देणार नाही असा धरणग्रस्तांचा पवित्र आहे. कॅमेरामॅन राजू स्टारसह सचिन चव्हाण, SBN मराठी, आजरा, कोल्हापूर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.